आयंतर विधानसभा 2019 ते पाटील मोर्चे पण खाली होतो पाटील हेच कलाय इथं जे अलीगडा व्यासपीठाच्या अलीगडचे लोक उभे आहेत त्यांना विनंती आहे उजव्या बाजूला समोर बसून या पुढे जावा आपणास विनंती आहे कृपया समोर जावा आपला अर्ज भरत त्या पदाने खाली बसून व्यासपीठावर उपस्थितांचे सगळ्यांचे नाव घेतात आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मी बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करतो. या उद्योजक साहेबांनी म्हणजे आता कमीत कमी 1.25 वाजले अजूनही मला साहेबांनी सांगितलंय बऱ्याच लोकांना काळजी पडली बऱ्याच लोकांना टेन्शन आहे सगळ्यात जास्त विरोधकांना टेन्शन आहे. अरे माहितीचा उमेदवार मी असं ते म्हणतात आणि आपल्या लोकांना पण एवढी मोठी काळजी लागली की भाऊ काय बोलणार आहे भाऊ काय सांगणार आहे तर कुठल्या पक्षात उमेदवार घालणार जिथं ज्या पक्षात जाईल त्या ठिकाणी आपल्याला अन्याय होतो. तर जो पक्ष 80% राजकारण करतो आणि 20% समाजकारण करतो त्या पक्षात मला उद्योजक साहेबांनी सांगितलं शेखरजी 2 वाजेपर्यंत मी माझा निर्णय सांगतोय मला पण टेन्शन आहे माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना टेन्शन आहे कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेसमध्ये आपण निवडून येणार आहोत काँग्रेसचा होता. आतापर्यंत फ्लेक्स लावले गेले जाहिराती दिल्या गेल्या त्यात असं राहिलं चलन आहे आणि आमच्या मान खटाव दुष्काळी भागात जे विकास काम केले ते अख्ख्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात केलं नाही असंच विरोधकांनी सांगितलं होतं. परवा इलेक्ट्रॉनिक मीडिया मुलाखतीत त्यांनी सांगितलं की समोर त्यांनी विचारलं की जयकुमारजी आपण पक्ष का सोडता या महाशयाने काय सांगितलं 10 वर्षात मी म्हणून मी माझा डीएनए बदलत आहे म्हणजे माझा पक्ष बदलत आहे म्हणजे डीएनए बदलत आहे तो का म्हणजे नवीनच फॅशन ठरलं मानखंडा दुष्काळी भागात डीएनए बदलायचं. मला एक सांगा ज्या माणसानं 10 वर्षात आपला मान खटाव दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी आणून दिलं नाही ज्या माणसानं आपल्या मान खटाव दुष्काळी भागात एकाही तरुणाला रोजगार दिला नाही ज्या माणसानं आपल्या इथं मान खटाव दुष्काळी भागात एकही उद्योगधंदा उभारला नाही ज्या माणसानं आपल्या मान खटाव दुष्काळी भागात एखादं कॉलेज उभारलं नाही ज्या माणसानं आपल्या मान खटाव दुष्काळी भागात एखादं हॉस्पिटल उभारलं नाही त्या माणसाला तुम्ही निवडून देणार आहे का आता मला हात वर करून सांगा देणार का नाही ना की आपला वेळ जास्त न घेता परवा कळबुरीत एक सभा झाली त्या सभेत माझ्या माहितीनुसार 2000 खुर्च्या होत्या आणि शेजारी 1000 माणसं असते म्हणजे 3000 लोक असतील त्या ठिकाणी मी म्हणतो अजून 1000 डिस्काउंट मध्ये देऊन टाकतो
चार हजार माणसं त्या चार हजार माणसाला असं जर आठवलं गेलं की त्या ठिकाणी 40,000 माणसं होती तुफान गर्दी आणि त्या ठिकाणी एक जण म्हणलं ते आपल्या माळ्यात उभं राहिलं तुम्हाला पाठीमागचं शिट्टीवर शिट्टीवर उभं राहिलं आम्ही जवळपास लक्षात पडत आणि म्हणते विरोधक माझं नाव सांगते की शेखर गोरे म्हणते मला तिकीट मिळाली मला तिकीट मिळाली रेल्वेचं तिकीट मिळालं का असं म्हणत अरे शेखर गोरे आज तुला 2 वाजता दाखवून दे मनुष्य मानण्याची जिम्मेदारी या शेखर गोरे स्पष्टपणे अजिबात गांधी काय कारण नाही एकमेव मतदारसंघात असेल लोकांनी घराघरात पोहोचवला त्या धनुष्यबाणा हा शेखर गोरेला त्याशिवाय राहत नाही 13 टीका करता अरे तू 10 वर्षात पाणी आण आम्ही कशात उभं राहिलो विरोध करायला आमचं ठरलंय पण उभं राहिलं नसतं आता आमचं ठरलंय म्हणजे एक उमेदवार त्यांच्याशी एक उमेदवार होता त्यांनी दिलं 3 आणि म्हणजे 7 तारखेपर्यंत आमचं ठरवायचं अरे किती दिवस ठरवणार याचं ठरवून टाक एकाचं ठरलं तर राहिलं होतं ते टायमिंग कमी असल्यामुळे मला परत परत बघायचं होत बोलू आता माझ्यावर टीका केली गेली 5 वर्ष 2014 गेलं आणि 2019 आलं जयकुमार म्हणला की आमचं ते 2014 गेलं 2019 आले मला एक सांग जयकुमार अरे शेरबुक साठ्या पंचायत समितीचं इलेक्शन झालं नगर पंचायतीचं झालं नगरपालिकेचं झालं मार्केट कमिटीचं झालं खरेदी विक्री संघाचं झालं ते सगळे इलेक्शन शेखर गोरे नेतृत्व झाली गोळ घेतलं अरे आमचे सगळे टँकर चालू होते आमचे अँबुलन्स चालू होते प्रत्येक गावात पाणी फाउंडेशनची कामं चालू होती त्या ठिकाणी आमच्या मशिनरी चालू होत्या हे सगळं चालू असताना तू म्हणतोय की 5 वर्षाने आला आणि तू 10 वर्ष काही केसा फुगेल का तू असत 10 वर्षात पाण्याने जर म्हणून तू काय करत होतास म्हटलं करत होता तू दुसऱ्याची माफक करते देशात तुला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले ज्या लोकांनी 35 वर्ष काय केलं नाही म्हणून पुन्हा लोकांनी संधी दिली पहिलं 5 वर्ष त्यांनी 6 महिने सुरुवात केला मला 6 महिने पाणी मिळाल्यानंतर राजीनामा दे परत मला त्याला 2 वर्ष द्या 2 वर्ष दिली 2 वर्षाने पाणी नाही परत 4 वर्ष 5 वर्ष झाली कुठेतरी पत्राळी उभी केली पाणी आणून दाखवलं पण खाली गेलो आणि त्या ठिकाणी मला मला संधी द्या मला एक संधी द्या परत संधी द्या दिली आपण सगळ्यांनी निवड संधी फुटे बोलते बरे उठून बोल तुम्हाला माहिती का ऍक्ट्रेस कुठली ती टीव्हीला दाखवली होता ती महिन्याला लग्न करते कुठली होती बाकी जाऊ अहो या माझ्या आमदारापेक्षा राखी जाऊन 10 पट बरी महिन्याला पाणी येत महिन्याला पाणी हाय केलं आंघोळ हाय पॅन्ट वर घेतून आंघोळ करते मला एक कळत नाही तू पाणी आणलं म्हणतोय फ्रेश लावलं म्हणतोय हानी क्रांती झाली म्हणतोय आज पण माझ्या मान खटाव दुष्काळी भागामध्ये 81 गावात टँकर का लागतात त्याचं उत्तर उत्तर आहे आज 83 गावात पाणी फाउंडेशनचं काम करावं का लागत 81 गावात माझे 16 टँकर होते राष्ट्रवादीच्या लोकांनी तात्पुरते इलेक्शन आलं म्हणून त्यांनी काहीतरी 16 टँकर दिले शासनाचे 20 का 25 टँकर चालू होते असं असताना हे मला वाटतं परवाच्या तरुण भारतला म्हणजे पुरवणे आले त्या पुरवणीत जिरं होतं की जिरण आहे आता माणसानं जर पाण्याचा विषय काढला तर छत्री काढल्याशिवाय पण
पाण्याने म्हणे हे बाप डोकं आम्हाला पाणीच नको तुला इतर असते तुम्हाला पाण्याने पाणी देऊ नको म्हणजे माणसं असेल तर वैतले पाण्याने विषयी कारण 35 वर्ष आपण लोकांनी घेतो आपल्याला वाटलं काहीतरी नवीन करून करून दाखवून पाणी येऊन दाखवून 10 वर्ष त्याचा पण सोडला 10 वर्ष त्याचा पण सोडला आम्ही त्यावेळेस 2009 ला आम्ही सगळे एकत्र होतो बने वाहन आम्ही सगळे एकत्र होतो आम्ही लोकांना एकच सांगत होतो की 35 वर्षाच्या लोकांना काम करता आलं नाही विकास काम करता आलं नाही आपल्या मान खेळ दुष्काळी भागात पाणी आणता आलं आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला कमिशन घ्यायची गरज नाही आम्हाला फक्त करून दाखवायचं आपला मान खड्डा दुष्काळी भाग पाणीमय करून दाखवायचं होता आम्ही लोकांना घरोघरी जाऊन सांगितलं आमच्याकडे पैसे भरपूर आहेत आम्हाला कमिशन घ्यायची गरज नाही तुम्ही लोकांनी सामान्य लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवून 2009 ला त्या जय कुमारला निवडून दिला मला पण वाटत होतं जय कुमार 6 महिन्यात पाणी आहे मला पण वाटत होतं 2 वर्षांनी आणि प्रदक्षिणेशन दिलं 2 वर्षाचं ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा बागत पाणी आणायच्या भानगडीत नाही या दुसऱ्या भानगडीत हो आपल्याला कसलं काय बोलायचं आता तुझ्या आजोबा डॉक्टर म्हणले इथं सापडलं तिथं सापडलं म्हणतात की हे पण सापडलं ते म्हणतो हे सापडलं ते म्हणतात ते सापडलं आमचं डर म्हणतो हे सापडलं अरे आम्हाला इंटरेस्ट नाही बाळा आम्हाला दुष्काळी भागाला फक्त पाणी पाहिजे रे तुमच्या म्हणण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही काय आपल्याला इंटरेस्ट प्यायला पाणी नाही आणि म्हणतो इथं सापडलं ते म्हणतो तिथं सापडलं अरे कुठे सापडाय तिकडे सापडलं आमचं डरलं आणि म्हणतात आमचं 14 जणांना ठरलं अरे बाण 7 वर्षापूर्वी माझ आणि सामान्य जनतेच ठरलंय त्याला हद्दपार करायचं तुमचा कडून पण अजून पण ठरव 21 तारखेपर्यंत पण ठरत येईल मला माहित आणि एक तर म्हणतो विमान कडे आणायचे अरे चॉपर तू 10 वर्षात पाणी आणू शकलं नाही आणि तू चालला विनोद राहणारा कसं नाही आपण विनोदाला जायचं इकडं मुंबई वेगवेगळं जाय तुझं हिंदीत बोलायचं म्हणतो ना इकडं जाणार तिथं थांब ना उपोषण कर ना हे त्यांना आजारी हे त्यांना आजारी देशाचं राजकारण बदलू शकतो हे त्यांना आजारी अण्णा हजारे देशाचं राजकारण पूर्ण संपू शकतो एक अण्णा हजारे पूर्ण देशाचं राजकारण संपू शकतो पूर्ण सरकार सुचवू शकतो मग 3.5 लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व करत असणारा शेखर गोरे इतर विधानसभेच्या दोन उपचारा लागलाय सुरुवातीला जायचं बसायचं इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया तर आली तुम्हाला पण कुठेतरी मिळत तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं साडेतीन लाख लोकांनी मला निवडून दिलं लोकप्रतिनिधित्व करायची संधी जर दिली त्या दिवशी माझा शपथविधी होईल आठव्या दिवशी नाना आठव्या दिवशी शेखर गोरे विधान भवनाच्या समोर बसला असेल मला दुसरं काय नको मला लॉज नको मला माझ्या मान खाटा दुष्काळी भागासाठी पाणी पाहिजे मला त्या टेंबू उर्मुळी जे गटापूर त्या माझ्या दुष्काळी भागात निघणेला निधी पाहिजे मला कोणी पण असतं सीएम साहेब असतील किंवा माझे सरकार असतील शिवसेनेचे उद्धवजी साहेब असतील मी त्यांना एकच सांगणार भरपूर योजना आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना आहेत भरपूर योजना आहेत आपल्या काम करायला डांबरीचं काम करायला मंदिराचं काम करायला भरपूर येत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे येत नाही स्टेट गव्हर्नमेंटचे येत नाही ग्रामपंचायतीतून खूप मोठी कामं होतात आपल्याला त्या कामापेक्षा आता खूप महत्वाचं एकच आहे उद्योगधंदा जर आणायचा असेल आपला मान खटा दुष्काळी भागात तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला पाणी कायमस्वरूपी आणलं पाहिजे आपला मान खटा दुष्काळी भागामध्ये तोपर्यंत आपण मान खेळ दुष्काळी भागामध्ये काय अंतर पाणी आणू शकत नाही तोपर्यंत उद्योगधंदे उभे करू शकत नाही आता तू बियाणाची माहिती काढतोय चाळीची माहिती काढतोय परवा आम्ही महिला मेळावा घेतला
मैं हर नवा कष्ट दिया था ना मतलब साड़ी वाटर करा सके मित्रों लो ये वर्ष से हमको माझे भक्त माझे लोग के देख कर सोचते कि महिला ना पुरुष के माझे मान करा दुष्कर्म भागा थी महिला ना पुरुष के व्यक्ति भूखलों के करोगे ऐसे जब 25 वर्ष तक लोग कहीं करोगे ना जब 10 वर्ष तक लोग कहीं करोगे ना माझे भक्त ये तो हाँ होता इतना इतना नहीं आदेश बांध कर मैं सरोज महिला आदेश बांध कर टीवी पर होम मिनिस्टर का कार्यक्रम टीवी पर माझा मान खटव दुष्काळी भागातील प्रत्येक महिलेला त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आला पाहिजे त्या आदेश बांदेकर टीव्हीला टीव्हीवर बघत होते त्या आदेश बांदेकरला प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली पाहिजे त्या महिलांना कुठेतरी मोठं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून त्या महिलेला त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे त्यासाठी शेखर गोरेने महिला मिळाली माझं नियोजन चुकलं मला प्रमाण करतो की 15 ते 20 हजार महिला तिथे गोळा होती मला माहित नाही माझं पाण्याच्या टँकरच्या पाण्याच्या माध्यमातून असेल ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून असेल मला वाटलं नव्हतं माझ्या स्वप्नात पण आलं नाही की एवढ्या मोठ्या संख्येने तिथं महिला उपस्थित राहतील मला वाटलं होतं आमचं सुरुवातीला नियोजन झालं 15 हजार महिलांचं नियोजन झालं 15 हजार आम्ही खुर्च्या टाकल्या 15 हजार खुर्च्या भरायला लागल्यानंतर अजून 3 हजार 15 हजार खुर्च्या टाकल्याचं म्हणजे भारतीय कलाई शंका होती म्हणजे 15 हजार खुर्च्या टाकल्या आणि 5 हजार खुर्च्या आम्ही गाडीत ठेवल्या परत कार्यकर्त्यांचा फोन आला भाऊ म्हणजे इथं महिला बसत नाही म्हणजे 3 हजार अजून खुर्च्या टाकल्या नाहीतर 3 हजार खुर्च्यानंतर 2 हजार खुर्च्या मोकळ्या जर दिसल्या तर त्याचा फोटो काढून विरोधक तेवढाच पाठवणार बघा किती सगळ्या गर्दी बघा किती महिला मिळाली गर्दी म्हणून आम्ही काय केलं आयडिया आयडिया नाही पहिले 3 हजार खुर्च्या टाकल्या त्याच्यानंतर 2 हजार टाकल्या त्या 20 हजार पण वाढल्या आणि मला कार्यक्रम झाल्यानंतर महिला मेळावा झाल्यानंतर पोलिसांचे रिपोर्ट आले आम्ही धरलं होतं की 25 ते 30 हजार मिळाले आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मित्र सगळे सांगत होते की भाऊ कमीत कमी 35 ते 40 हजार त्या ठिकाणी मिळाले होते आदेश बांदेकर साहेबांनी सांगितलं की शेखरजी होम मिनिस्टरचे कार्यक्रम महाराष्ट्रात खूप ठिकाणी घेतले पण असा कार्यक्रम माझ्या आयुष्यात कधी घेतला मला पण मी भीती वाटत होती काय लोकांनी सांगितलं की तिथं चेंगराचिंगरी झाली आणि 2 महिला काहीतरी भरपूर वाटत मला एक सामान्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी महिलांना व्यासपीठ उपस्थित करण्यासाठी तो मेळावा घेतला महिलांना तिथं कुठेतरी न्याय मिळावा ती व्यासपीठ मिळावा आणि त्या ठिकाणी खेळायला मिळावं होम मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे त्या ठिकाणी आदेश बांदेकर सारखा ऍक्ट्रेस तिथं बघता आलं पाहिजे जो टीव्ही बघत होते त्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्त्याने प्रयत्न केला त्या ठिकाणी त्या लोकांनी वेगळा अपाव पसरायला सुरुवात केली त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी चेंगराचिंगरी झाली साडे वाटप करत असताना चेंगराचिंगरी झाली आणि चेंगराचिंगरी मध्ये 2 महिला फोटो बसताना माघारी म्हणून मग अशी म्हणत गेल्या म्हणून सांगितलं एकाही महिन्याला त्याचं कुठं काय झालं नव्हतं मला सीएम साहेबांना फोन आला शेखरजी तुमच्या त्या ठिकाणी महिला मिळावामध्ये काय झालंय का काय घडलंय का मी साहेबांनी सांगितलं असं काही घडलं नाही विरोधकांनी काय सांगितलं असं पण माझ्या विश्वास आहे कारण एवढं सगळं करत असताना काहीतरी माझ्याकडून चांगलं घडत असताना अशी घटना घडू शकते का मला फक्त विरोधकांनी एकच सांगायचंय आम्ही तिथं प्रयत्न केला साड्या वाटप केलं ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी महिला याव्या त्यांना कुठेतरी एखादी गिफ्ट वस्तू मिळावी आणि ती गिफ्ट वस्तू वाटत असताना गर्दी वाढली गर्दी वाढल्यामुळे माझं नियोजन बसलं त्यावेळेस पण माफी मागितली आज पण त्या महिलांची माफी मागायला तयार पण त्या ठिकाणी महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खरंच हा शेखर गोरे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही त्या महिलांचं सर्व आणि ते झालं म्हणजे आता तुम्हाला माहित नाही ती गर्दी केली त्यांनी ती महिलांना बोलवलं साडे वाटपाचं कार्यक्रम घेतला होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी तू हवा करून गेला गर्दी गर्दी जमवली आता ती भेटवस्तू मिळत नाही पण मला आठवते 3-4 दिवसापूर्वी तरी मी कार्यकर्त्यांना विचारलं की प्रत्येकाची गिफ्ट वस्तू त्या ठिकाणी पोचली काय मला माहित होतं त्याच्या अगोदरच महिलांची फोड्याची बंद झाली कितीतरी महिलांनी मला सांगितलं भाऊ आम्हाला साडी नको त्या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं
खरंच तुम्ही माणसाचं देव आहे एवढी मला उपमी दिली त्याला होत. आणि त्यावेळेस मी आणि माझी बायको त्या ठिकाणी बसलो होतो, मला मिळालं बघत होतो आणि शेवटचा अर्धा तास पोहोचत राहिला होता, 40 मिनिटाचा कार्यक्रम राहिला होता. माझ्या बायकोने मला सांगितलं, आदेश वांदेकर साहेबांनी एक गाणं कुठलं लावलं तर शेवटच्या एक पाऊन तासाच्या अगोदर त्या ठिकाणी आदेश वांदेकर साहेबांनी सांगितलं की माझ्यानी उठा आणि नाचायला सुरुवात करा. त्या ठिकाणी माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे, 70 ते 75 वर्षाची मायला पण त्या ठिकाणी उठून नाचत होती. त्यावेळेस मी आणि माझ्या मिशनचं ठरवलं आणि त्या ठिकाणी जो काही खर्च केला त्यावेळेस वाटलं हा सार्थक ठरा. आणि त्याच दिवशी शेखर गोरेंनी ठरवलंय इलेक्शन असो किंवा नसो, महिलांनो इलेक्शन असो किंवा नसो, प्रत्येक वर्षी हा शेखर गोरे होमिस्टेचा कार्यक्रम येणार. तुम्हाला काम करता आलं असेल तर शेखर गोरे तो पाहायला करतो, उभं राहून दिलं नसतं. तुम्ही म्हणला असता की त्यांनी पाणी आणलं तू कशाला उभा राहिला, अरे तू काहीच केलं नाही म्हणून शेखर गोरे सारखा माणूस होतो उभा आहे. ज्या माणसाला इथं बोलतात त्या स्टेजवर तुम्ही लोकांनी इथं उभं केलं, तुम्ही लोकांनी मला सत्ता दिला. हे सत्ता घेत असताना समाजकरण करत असताना शिवसेना, ज्या शिवसेनेनं मला ठरवलंय विधानसभेत पाठवायचं, त्या शिवसेनेचं धोरण आहे की 80% समाजकरण आणि 20% राजकारण. पण हा शेखर गोरे 100% समाजकारण करत होता आणि तुम्हाला माहित नाही मित्रांनो, जास्तीत जास्त समाजकारण केलं 100% समाजकारण केलं तर मोकळा गेल्याशिवाय राहत नाही. तुमच्या आशीर्वादानं माझ्या मानकाटा दुष्काळी भागातील लोकांच्या आशीर्वादानं शेखर गोरेने प्रत्येक इलेक्शन, मग ती ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिका असू द्या, खरेदी विक्री संघ असू द्या, तुम्ही लोकांनी माझ्यावर प्रचंडपणाने विश्वास ठेवला. हे विरोधकांना अजिबात आवडलं नाही, प्रस्तावितांना अजिबात आवडलं नाही. हो, लोकशाही मार्गाने शेखर गोरे थांबत नाही, लोकशाही मार्गाने आपल्यावर कोणतीही संस्था ठेवलेली नाही, लोकशाही मार्गाने निवडणूक घेतल्यानंतर शेखर गोरे आपल्याला ऐकत नाही. त्या ठिकाणी विरोधकांनी ठरवलं त्याला कुठेतरी थांबवायचं, मग तिथून खरं षडयंत्राचं राजकारण चालू झालं. विरोधकांनी प्रस्थापितांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावला, भोका लावायला लावला. भविष्यात तुमच्या आशीर्वादानं जरी शेखर गोरे आमदार झाला, तुमच्या आशीर्वादानं उद्धवजी साहेबांनी अजून मोठा आशीर्वाद दिला, तरी हा शेखर गोरे विरोधकावर कधी मोका लावणार नाही मित्रांनो. कारण हे शेखर गोरेने मोका काय असतोय वगैरे मोक्यामध्ये ह्या सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था होते ही माझ्या डोळ्याने आणि मी स्वतः बघितली आहे मित्रांनो. एकच जातात सांगतो, मोका लागल्यानंतर आता आमचे सरकार इथे बंदोबस्त करतात, त्यांना वाटलं की भाव इथं काय सांगायला लागेल, पण मी माझी स्वतःची व्यथा सांगतो. ज्या जनतेनं शेखर गोरेला राजकारणात खूप मोठं केलं त्या जनतेला सांगणं मला वाटलं. काही लोकांनी ठरवलं षडयंत्र असून ह्या लोकशाही मार्गाने थांबत नाही, तर ह्या वेगळं पद्धतीने थांबवायचं. मोका लावला गेला मला, मोका लावल्यानंतर मी पण मला पण असं वाटायला लागलं की मला कधी फिरायला मिळत नव्हतं, मला पण वाटलं तर फिरायला चांगलं मिळत. दुबई केलं, सिंगापूर केलं, बँकॉकला गेलो, 14-15 दिवस चांगला फिरलो. मिशनला फोन करून सांगितलं की याला चांगलं बरं झालं की मोका लागला म्हणून मला 10-15 दिवस फिरायला, कारण माझ्या या उद्योगात मला कधी फिरायला येत नव्हतं किंवा तुमचं सहकार्य करत असताना काही गोष्टी मला करता येत नव्हत्या. तेव्हा बरं झालं मोका लागला मला 10-15 दिवस फिरायला मिळालं. पण तुम्हाला माहित नाही मित्रांनो, चांगले कपडे घेतले मला, कपड्याचा नाद्या चांगले कपडे घेतले, पॅन्ट घेतलं, टी शर्ट घेतलं, जॅकेट बिकेट त्याच वेळेस घेतली. पण 14-15 दिवस झाल्यानंतर असं वाटायला लागलं मला घरी जायचंय, मला माझ्या बाळाला भेटायचंय, माझ्या बायका पोरांना भेटायचंय, मला ज्या जनतेनं मला सत्ता दिली त्या जनतेनं मला भेटायला जायचंय. पण मी जाऊ शकत नव्हतो, मी जाऊ शकत नव्हतो.
मैं पोलीस भवन मैं कुछ मैं पकड़ा कुछतरी राज दिवा कुछ फिरतर मैं महत न कर्नाटक मध्य राज दिवा मंत्री का फिर एम्बुलेंस फिर पुलिस फिर अधिकार फिर जरा जी जीवा बाजार तरी मैं मन पुलिस पकड़ा अस जीव जगत अभी भीति वाटा मी कमी कमी मित्रों मुला शपथ देव संग शेखर गोरे आठ आठ दिवस शपथ ना वाटा कुछ तरी आत्महत्या मैं जास्त इमोशनल तुम्हारा न करता मोक्या मोका तीन पर सामान्य लोकान शेखर गोरे का फोड़ तस तीन पर एक तो पर्याय होता पुलिस हजर वह पुलिस हजर वह एक अठारह एक केसेस होते आठ मध्य बस मैं अठारह वर्ष लगती वीस वर्ष लगती है वर्चा सो पुलिस हजर वह टाइम थोड़ी आठ मध्य बसा ज्या गुनिया मैं कहीं के लिए मैं है संगित गलकत्ता हो जानी फिर मैं तो पास किलोमीटर अंतर होता जो फिर चित्र होता जो आरोपी मुझे विचित्र हो कलकत्ता आउट ऑफ स्टेट हो गुन तो गुना भोगत लगल जिंकेश्वर आनंद है